भंडारा जिले के पवनी तहसील के आने वाले कोसरा गांव में एरना लॉ कॉलेज के पीछे गट क्रमांक 828 से अवैध मुरुम उत्खनन किया गया, जिसमें डॉक्टर मिलिंद एर ने इन्होंने शिकायत जिलाधिकारी एवं अन्य विभाग से की है। जिससे डॉक्टर मिलिंद एर ने उन्होंने शिकायत जिलाधिकारी एवं अन्य विभाग को की है। कोसरा लॉ कॉलेज के डॉक्टर एर ने उन्होंने शिकायत कर अवैध मुरुम उत्खनन करने वाले की शिकायत की है, जहां उन्होंने बताया कि परमिशन गट क्रमांक 1215 पर काम करना था, जहां 828 के खाजगी गट पर अवैध मुरुम उत्खनन कर लिया गया, जहाँ उसकी शिकायत की गई है। 21 माझ्या शेतामध्ये गट क्रमांक 828 खोदकाम करण्यात आलं आहे। खोदकाम करणारे हे गंगाधर जिपकाटे जे आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष भंडारा यांच्या जिल्हा परिषदमधून ते ठेके निघाले होते आणि ते जलसंवर्धन विभागाला लघु पाटबंधारे विभाग पवनी यांच्यामार्फत त्यांनी ग्रामपंचायतला एक पत्र दिलं होतं। त्यानुसार त्यांनी इथे JCB आणि 2 ट्रक आणून खोदकाम माझ्या शेतीमध्ये केलेलं आहे आणि अंदाजे 50 ते 60 ट्रक मरून तो चोरून नेलेला आहे। कारण की त्यांच्याकडे कोणतीच काही लीज किंवा काहीच नव्हती, कारण की दिनांक 21 त्यांनी जेव्हा JCB टाकला त्यावेळेस मी त्यांना श्री हेडाऊ जे जलसंधारण अधिकारी आहे त्यांना मी फोनवर बोललो। त्यांचे जे ठेकेदार होते जे इथे उपस्थित होते चेतन जिपकाटे जो ठेकेदार आहे ज्याने हे दोन ट्रक आणि एक JCB घेऊन खोदकाम केलेलं आहे, त्या ठेकेदारानं मला सांगितलं की हेडाऊ साहेबांच्या परमिशनमुळे आम्ही हे सर्व काही करत आहो आणि आमच्याकडे सर्व कागद आहेत, तुम्ही लगेच तो बोलू शकता। म्हणून मी हेडाऊंना फोन केला तर हेडाऊ म्हणाले की आमच्याकडे सर्वच कागद आहेत, तुमच्या बोडीचं उत्खनन करायचं आहे आणि म्हणून आम्ही हे टाकलेलं आहे, तुम्ही त्यांना ते करू द्या। मी त्यांना कागदपत्राची मागणी केली, त्यावेळेस त्यांनी म्हणलं का आम्ही थोड्या वेळाने कागदपत्र पाठवतो, आमच्याकडे कागदपत्र आहेत, परंतु संध्याकाळपर्यंत त्यांनी कागदपत्र पाठविले नाही आणि या अवधीत त्यांनी 50 ते 60 ट्रक मुरुम उत्खनन केलं आणि नेलं। दुसऱ्या दिवशी मी 22 तारखेला सकाळी परत मी त्या साईटवर 9-10 वाजता गेलो, त्यावेळेस त्यांचं उत्खनन सुरूच होतं। तेव्हा मी ते जिपकाटे जे आहे चेतन जिपकाटे जे ठेकेदार होते त्यांना मी ते काम बंद करण्यास सांगितलं आणि JCB आणि हे सर्व काम आणि ट्रक त्यांना बंद करण्यास सांगितलं ते आणि मी पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदच्या जलसंधारण विभागाला CO आपले जिल्हाधिकारी साहेबांना आणि आपले उपविभागीय अधिकारी या सर्वांना सूचना केल्या आणि तक्रार केली। परंतु याच्यामध्ये एक फार मोठी गोष्ट मला दिसली, कारण की आता मध्यंतरीचा काळ आजची तारीख 28-29 आहे, मी परवा नेरवाला मग मी त्याचं अवलोकन केलं, त्यांनी मला कोणताच कागद दिला नव्हता हेडाऊनी आणि जलसंधारण विभागावरून मला काहीच नाही आलं, उलट ते मला धमक्या देऊन राहिले आणि परत कागदपत्र मला इथे पाठवून राहिले का ते कागदपत्रावर सह्या करा आणि हे कागद घ्या म्हणून। काल मी नव्हतो त्याच्यामुळे मी तो काल कागद घेतला नाही, परंतु महत्त्वाचं म्हणजे मी ग्रामपंचायतमधून त्या कागदपत्राचं आपल्या व्हॉट्सअपवर वाचन केलं तेव्हा मला काल समजलं परवाच्या दिवशी का त्याच्यामध्ये गट क्रमांक 1215 लिहिलेला आहे। ॲक्च्युली गट क्रमांक हा माझा 828 असून ज्याचं याच्यामध्ये यांनी जाणून बुजून जिल्हा परिषदचे अध्यक्ष जलसंवर्धन अधिकाऱ्यांना पाठीशी घालून आणि त्यांचा जिपकाटे नावाचा कोणता तरी ठेकेदार आहे चेतन जिपकाटे जो इथं दिवसभर कामावर होता त्यांनी 50 ते 60 ट्रक इथून नेलेला आहे, काही ट्रक माल त्यांनी कोंड्यात विकलेला आहे आणि हे बरोबर नाही। आणि मी अल्पभूधारक शेतकरी आहे, शेतकऱ्यांच्या योजना येतात, माझं ते खोदून ठेवल्यामुळं माझ्या शेतीतलं पाणी पूर्ण त्या बोडीतमध्ये जमा होईल आणि मी ग्रामपंचायतला वारंवार सूचना केली होती की मला खोलीकरण नको, मला सपाटीकरण पाहिजे, परंतु यांनी जबरदस्तीनं हा संगनमत किंवा हे पूर्ण सांडगाठ करून हा प्रकरण घेतलेला आहे याच्यावरून सिद्ध होते आणि यांना माझ्या ज्याच्यातून असली मुरुम न्यायचा होता हे पहिलेच त्यांनी ठरवून घेतलेलं होतं हे सिद्ध आहे। कारण की एवढे मोठे अधिकारी आहेत तर त्यांना 1215 गट कमीत कमी 2 ते 3 किलोमीटरवर आहे आणि गट क्रमांक हे यांना समजायला पाहिजे, पटवाऱ्यांना विचारायला पाहिजे होतं, यांनी पटवाऱ्याला विश्वासात घेतलं का नाही, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आहेत यांनी माझा गट कसा का सांगितला। निश्चितपणे हे चोरीला गेलेलंच आहे, माझ्याच गटातून गेलेलं आहे
मी माझी मी अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे 1 एकर शेती मी बक्षीस पत्राद्वारे माझ्या संस्थेला दिली आहे. तिथे लॉ कॉलेज चालते आणि त्या लॉ कॉलेजचं क्रीडांगण होतं, ते क्रीडांगण त्यांनी उकरून काढलेलं आहे. आता मोठा 15-20 फूट खोल त्यांनी गड्डा लांबच लांब तयार करून तो तेवढा माल पूर्ण बाजारात विकला. या याच्यामध्ये या जेवढे काही अधिकारी गुंतलेले आहेत या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आणि यांना दंड करण्यात यावा, किंवा जेणेकरून बऱ्याच कास्तकाराचं नुकसान थांबेल आणि यांना यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी माझी मागणी आहे आणि याची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई घ्यावी. NBCN न्यूज के लिए भंडारा से सुरेंद्र चिंधालोरी की रिपोर्ट.